महिलांसाठी घेतलेल्या सरकारी शिबिरात महिलांची संख्या कमी. गुड मॉर्निंग गॅनो. गुड मॉर्निंग शिर्के. शिर्के, मी पेपरला काय वाचतीये? आता तुम्ही काय वाचते मला कसं करणार मॅडम? शिर्के, अहो आपण महिलांसाठी ज्या काही सरकारी योजना राबवतो त्यात त्यांची संख्या कमी आहे. खरंय मॅडम. अहो हे मलाही माहितीये. ते काय माहित नाही मॅडम, पण आपल्याकडे महिलांसाठी खूप प्रशिक्षण शिबिर होतात, प्रौढ साक्षर वर्ग होतात, पण उपस्थिती कमीच असते मॅडम. अहो पण मग त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाहीयेत का? असं काय नाहीये मॅडम, आपण शक्य त्या सर्व मार्गाने योजना पोहोचत असतोच की, पण काय रिस्पॉन्सच भेटत नाही मॅडम, उपस्थितीच कमी असते. आणि शेवटी काय बायकांच्या मनात काय चाललंय हे खुद्द ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता आलं नाही मॅडम. शिर्के, आता सध्या माझ्या मनात काय चाललंय सांगू का? आताच्या त्या संबंधित सगळी माहिती मला पाहिजे माझ्या टेबलवर. चालते की मॅडम, तयार ठेवतो. पिऊनी तुला सगळी औषधं सांगितलेत ना गा रुची? म्हणजे? अगं पिऊ आणि भाऊजी बाहेर गेलेत ना, त्यांना यायला वेळ लागणार आहे आणि त्यांनी सांगितले काळजी घ्यायला त्याची. पण आरूला झालंय काय? अगं काय झालं? तू सून आहेस ना या घरची, मग तुला एवढं बी माहित नाही का काय? अगं काय नाही, त्याला रात्री ताप आलेला आणि आज सकाळी उलट्या पण झालेत. अरे देवा, मग आता बरं आहे का तो? आता बरं आहे आणि सकाळी डॉक्टर पण येऊन बघून गेलेत त्याला. बर. अपर्णा, अगं पण एक अडचण आहे. अगं काय आता अडचण, तुझ्या तर पाचवीला पुजल्यात बघ निश्चित अडचणी. अहो मुंबईवरून ते एक स्पेशल डॉक्टर येणार आहेत, त्यांना दाखवायचं होतं आज मला. हे येणार आहेत बरोबर, क्लासवरून डायरेक्ट तिकडे येतो म्हणालेत. नाही पण मग अहो आरुची काळजी घ्यायला कोण? त्याला काय होतंय तवा खुदे की त्याला काय व्हायचं ते? तुम्हाला तर मिरवायचं असेल ना तिकडं कलेक्टर म्हणून हापिसात. नाही तसं नाही, पण ताई तुम्हाला किती वेळ लागणार आहे घरी यायला? तू जागा पे, तुला काय घेणं देणं आहे? लई त्या आरुची काळजी असल्या गत अजाबात आव आणू नकोस बघ. आपण ना मला अगदी तिथं वेळ लागेल, कारण का ते डॉक्टर बाहेरून येतात ना आणि लई गर्दी असते त्यांच्याकडे. ताई तुम्ही बिंदास जावा, मी थांबते घरी आरुची काळजी घ्यायला. अगं पण तू कशी थांबणार? ताई नका काळजी करू, ते बाकीचं मी बघते. हा फक्त त्याची गोळ्या औषधं माझ्याकडे देऊन ठेवा. अजून काय करायचंय? त्याला सकाळचा डोस दिलाय आणि आत्ता तो झोपलाय. उठला की त्याला वरण भात द्यायचंय. भात केलाय मी, फक्त वरण वरण मी करते की. मग बरं झालं, माझं आता टेन्शनच गेलं बघ. अर्जुन, हे एवढं सगळं मी करते खरं म्हणजे हा प्रयोगच आहे, पण जर का बायकांनी प्रतिसाद नाही दिला ना मग अवघड आहे ना. केलं पाहिजे आपण. अपर्णा, ए अपर्णा. हा ताई. अगं जेवायला या, आम्ही सगळे वाट बघतोय. आले आले, दोन फाईल राहिले. आप्पे तुझं मला हेच पटत नाही. काय म्हणजे कामाला एवढं महत्व द्यायचं का? जमण्याला महत्व नाही द्यायचं म्हणजे? तू मला काय म्हणली होतीस कि तुझी काळजी घेणारा कोण आहे? फक्त मी आहे का? नाही मग आता मी सांगतो ना ते ऐकायचं. आज आपण एका ताटात बसायचं का जेवायला? काय? हा बसू की एका ताटात, त्याला काय होतंय? इथं बाहेर सगळ्यांसमोर एका ताटात जे नाही नाही नको मानले कस तरी होत. आता कस तरी काय होतंय? अर्जुन तू झालो लाजली म्हणजे मेलो मी, आहे ना? तू लाजवतोय मला. आपे आता काय करू, मला असं पूर्ण दिवस एकत्र घालावं असं वाटतोय. असाच मला नाही वाटत का आपण आपण ना आले ताई आले. अर्जुन तुझं काय चाललंय? तू मागे सर बरं. मागे काय सरक, मागे सरक. मी माझ्या बायकोच्या समोर बसलोय काय? लोकांच्या बायको समोर बसलोय? नाही पण तू असं बघतोय मला कस तरी होतं. काय करू, बघतोय तर माझी नजरच हटत नाही ना तुझ्यावरून. अर्जुन तू काय करतोय? तू कर ना तुझं काम, मी माझं काम करतो. आले ताई, मला माझं काम करू दे. मग कर की, मी कुठं काय म्हणलोय? छकुरी तू सारखं सारखं डेट डेट नको करू ग. आपण काय म्हणायचं त्याला? दुपारची जेवण म्हण की. ओके पुरी नो. इकडे काय करताय? आओ अप्पीजीची डेट आहे पप्पा. काय हे जेवण? जेवण करायला शेतात आलाय वे.
अहो पप्पा, आपी दीदी आजी एकत्र जेवण करणार आहे, त्याला डेट म्हणतात, तुम्हाला एक होणार ते असं वय? नाही नाही मामा तसं नाही, ते तसं नाही. मग कसं मॅडम हे म्हणजे जेवायला जायचं का? आपल्या आवडत्या माणसाला जेवायला घेऊन जायचं म्हणजे डेट, तुम्हाला नाही कळणार ते रोमॅन्टिक असत हो. हो माझी आई मला नाही कळणार, तुला कळतंय ना, मग झालं तर. चकुले आगाव झालीस का तू? येश मामा काही नाही रे, अरे आज मला सुट्टी होती ना, आणि माझ्या कामाच्या लोडमुळे अर्जुनकडे नीट लक्षच देता येत नाही, म्हणून मग आज ठरवलं शेतात छान जेवणाचा प्लॅन करू, म्हणजे निवांत त्याच्याशी बोलता येईल, गप्पा मारता येतील. एकदम झाक येते. आणि काय लागतंय ते? हा हे काय आणलंय की सगळं? तिकडे चुल आहे, तिच्यावर स्वयंपाक कर, तुला मी जळाण आणून देतो आणि चटे बी टाकून देतो. पण ती अर्जुन बाबा कधी येणार आहेत? अर्जुन बाबांना तू बोलवायचे. म्हणजे? म्हणजे त्याला यातलं काहीच माहित नाही, मी मुद्दाम सांगितलं नाही. म्हणजे सरप्राईज डेट काय? हा बर बर बर, काय लागलं तर सांग मला. हा सांगते मी. पल्ले काय काय लागणार आहे मला माहितीये ना, मागची डेट मिस केली होती. छकुले गप्प जरा. यश मामा मी स्वयंपाकाचं बघते, आलेच. पप्पा आपल्याला लय फुले लागणार आहे, लय मस्त डेकोरेशन करायचं, गाणी लावायची आणि त्या दुकानात तिकडे सोडून द्यायचं. होय मॅडम, ती आपली दीदी कलेक्टर झाली, किती एवढ्या ऑर्डर सोडत नाही, तुम्ही त्याच्या वर झालाय. या मी आलोच. तुला काय लागलं आणखी तर सांग मला, मी हिथच आहे, आणून देतो लगेच. हो मामा बर ऐक की, आता एक काम कर, अर्जुनला फोन लाव लगेच. हा लाव की, अरे म्हणजे एवढा आवडणं होईपर्यंत येईल तो. याच्या बापू बोला की. अर्जुन बाबा तुम्ही शेतात या की लवकर. हो काय झालं? औषधात गोळ झालाय, तुम्ही लवकर या. आपण झाले तरी काय, कदम ठीक आहेत ना? हो हो हाय तर ठीक आहे, तुम्ही लवकर या. बर 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 आलो. अयो अगले प्रश्न विचारायला लागलो होतं अर्जुन बाबा. पण बरं झालं तुम्ही असं बोललात, म्हणजे तू इथे येईपर्यंत त्याला लक्षात नाही ना नेमकं काय झालंय ते. बर चला, राहिलेलं काम आवरून घेऊ. काय चकुले? चला चला बर चालते. आता पायातले बूट काढून वर या बघू. केवढा विश्वास आहे माझ्यावर आत्मीचा, आणि केवढं प्रेम
हे माझ्यापासून कधीच लांब नाही गेलं पाहिजे. काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझं तुझ्यावर जेव्हा पाड प्रेम श्वास घ्यायचं आपण लक्षात थोडीच ठेवतो, आपोआप होत ना. मॅडम माफ करा पण फोन करण्याशिवाय पर्याय नव्हता. बोला की. मॅडम ती झोपडपट्टी पाडली जाते, इथे दंगा चाललाय. काय कुठली झोपडपट्टी? मॅडम ती ओ सिटी सेंटरची जागा, परिस्थिती हाताबाहेर चालली. शिर्के मी लगेच पोहोचते. अर्जुन आपल्याला लगेच इथे निघालं पाहिजे. काय झालंय आपे? अरे सुजय भाऊजी आणि ते बिल्डर जेसीबी येऊन गेलेत. काय कुठं? अरे तुला म्हणलं नाही का तो सिटी सेंटरचा प्रोजेक्ट, त्या झोपडपट्टीत गेले ते, लोकांची घरं पाडतायत, त्यांना बाहेर काढतायत घराच्या. मग तुला घ्यायला काय गाडी येते का? अर्जुन आता गाडी कशाला येईल, तू चल की सोबत, तुझी तिथं काही गरज लागली तर. अगं नाही ते माझ्या हातीत येत नाही ना. तरी पण चल की सोबत. अर्जुन चल ना. हा चल चल जाऊ. चल. मी त्यावर सही केलेली मला नाही आठवते. मग सही केली कुणी आणि मुळात ती फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी? हे कोणाचं डिपार्टमेंट आहे? मॅडम माझं. मग कुणी केली सही? मॅडम खरंच मला माहित नाही. तुम्ही असं कसं म्हणताय? अहो तुम्हाला कळतंय का त्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांची संसार रस्त्यावर आली आहेत, आपण काय म्हणतो आम्हाला माहित नाही. पण मॅडम तुमच्या सही शिवाय हे. मॅडम तुम्ही थोडं शांती घ्या, आपण नंतर मीटिंग. नंतर नाही शिर्के, आत्ता आत्ता मीटिंग झाली पाहिजे आणि कळलं पाहिजे की हे सगळं कसं झालं आणि कुणी घेत. त्याशिवाय कुणी घरी जायचं नाही. हा निघा शिर्के. तुम्ही कुठे निघालात शिर्के? मला एक सांगा, माझ्याकडे ज्या फाईल येतात त्या तुमच्याकडनं येतात ना, मग ही फाईल कधी दिली तुम्ही? तुमच्या सगळ्या रेकॉर्ड मध्ये चेक करा. आणि मी कधीच सही केली मला नाही आठवते. तुम्ही ही फाईल ऑफिसमध्ये दिली होती? मग घरी दिली होती का शिर्के? बोला की काहीतरी. हो मॅडम तुम्ही थोडं पाणी प्या. शिर्के काय चाललंय तुमचं? पाणी तर प्या थोडं. मॅडम तुम्ही थोडं शांत व्हा, आपण नक्की याच्यातून काहीतरी तोडगा काढू. शिर्के काय तोडगा निघणार यावर? हेच की ती फाईल कुठून आली, कशी आली? त्या दिवशी फाईल आपण परत दिली होती मॅडम. शिर्के मला एक सांगा, हे सगळं संशयास्पद आहे म्हणून आपण सध्या त्या कामावर ते आणू शकतो का? मॅडम ती सही जर तुमची नाही हे जर आपण सिद्ध करू शकलो तर नक्की आपण स्टे आणू शकतो. सिद्ध कसं होणार शिर्के? तुम्ही एक काम करा, तुम्ही या प्रकरणाकडे स्वतः दाखीनं लक्ष घाला आणि ह्या सगळ्याची माहिती काढा. हो मॅडम. आणि त्याआधी सगळ्यात महत्वाचं, त्या सगळ्या लोकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा. मॅडम त्या सर्वांची तात्पुरती निवाऱ्याची सोय नक्की होईल. गुड. या तुम्ही. मॅडम ते लोक बाहेर आले, तुम्हाला भेटायचं म्हणतात. मग पाठवा त्यांना. मॅडम ते खूप चिडले, त्यांना सांभाळू. काम जरा येईल की येईल. ए सुजय. कागद दाखव. चल. अरे हा राजा दमाने गे, घाबरला काय? पर आमच्या वहिनी कशा आहेत? मगाशी मला वाटलं अटॅक येतो की काय त्यांना? कागद दाखव आधी. हा राजा काळजी घे वहिनींची, एवढं मनाला लावून नका घेत जा म्हणा. पण अर्जा
तो आपला धोका दिसेल असं वाटलं नव्हतं राव. मी तर नसता दिला. विजया तोबळे साहेबांना म्हणून थोबड पण ठेवा, नाही तर बोलायचं अवघड करेल. पंट्या ग आधीच केवढा घाबरलाय तो. अरे सुजा तिकडे बायको टिंकी वाजवते ना, तत्व खरेपणा ह्या त्या तिचा नवरा तिला घरात या आपण. अंदर के तुझे कागद. तू म्हणलं तसं जमीन काकाच्या नावावर केली. मी स्वतःचा राग असा माझ्यावर काढून काय होणार आहे तवा. तुझ्या तूच दे फाईल कर मान का जा की घेऊन. हे बाबा तू मी दिले तर अजून 100 प्रश्न उठतील दर. आणि आपल्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसणार. हे ठोबळे अर्जा तू ह्या वरच्या आवाजात बोलायचं ना माझ्या संग. आता तू आणि मी एकाच लायकीचे. खरं तर तू अजून एक खालचा आहे तू. बंटे गप म्हणतोय ना. अर्जा आपला व्यवहार संपलाय. आता व्यवहार संपलाय आणि परत आपला व्यवहार करणार नाही मी. उद्या सकाळी कर्मांना फाईल नेऊन देईल. पण अर्जा उद्या आपल्याला कळलं तर काय होईल रे. नाही तिला कळलं न कळलं काय फरक पडत नाही. त्या लोकांची तळतळाट आपल्याला जगून देणार नाही तेवढं लक्षात ठेव तू. अरे काय अर्जा एवढा नको विचार करू. असलं काय नसतंय. परत असती फालतू कामं घेऊन माझ्याकडे यायचं नाही तुझ्या. युआरचं टेन्शन घेऊ घेऊ मरतोय वाटत. ते काही का असा ना. आपण ह्याला मोकळा सोडायचा नाही. नाही नाही पुढा आहे का. आपलं काम झालंय आता. आता बघ बरोबर अडकवू त्याला. शांतपासून विचार केला ना अजून त्रास होतोय मला. त्या लोकांचा चेहरा डोळ्यासमोर जात नाही मला. लय कस तरी होत आत. अरे पण मग हे सगळं भरून कसं काढू. कुठून भरून काढू मी. मला लाज वाटायला लागली स्वतःची. परत 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 तेच बोलतेस. नको नको कोसू स्वतःला. आणि मला एक सांग, जे काय झालंय ना त्याची तुला जाणीव तरी आहे कमीत कमी. दुसरा कोण असताना पहिल्या दिवशी सही करून मोकळा झालास. आणि एवढं संपलंय का संपलंय का. अगं तू लय काय काय करणार आहेस त्या लोकांसाठी. म्हणून आधी स्वतःला माफ कर. मला एक सांग ना. मला एक सांग. मला एक सांग. तू मुद्दाम केलंय सगळं. एखाद्याला त्रास द्यायचा मुद्दाम वाईट वागायचं त्याच्याशी त्याचा वाटोळ करायचा असा स्वभाव आहे का तुझा. नाही तुझा स्वभाव तसा. म्हणून म्हणतोय स्वतःला माफ कर. माफ कर स्वतःला. आणि बघ ए खाचायचं नाही एवढ्या तेवढ्यानी. अजिबात खाचायचं नाही. लय लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला. लय लांबचा. मॅडम नमस्कार. झाली का पूजा. लवकर आवडलं सगळं. हो झालं. तुम्ही घ्या जेवण. हो शिरके मला काही करून त्या सिटी सेंटर प्रोजेक्ट वर स्टे आणायचं. मॅडम आता ते शक्य नाही. तुमचे ते मला कळत. माझ्या एका सईन सगळाच घोळ झाला. शिरके आता तिथली परिस्थिती कशी आहे. फार वाईट परिस्थिती आहे मॅडम. माझ्यापासून काही न लपवता सांगा. लोक एकमेकांच्या उरावर बसलेत. सगळ्यांचं सामान रस्त्यावर आले. मी आलो तेव्हा दोघात कुणाच्या तरी मारामारी चालू होती मॅडम. बिल्डरला काहीच वाटत नाही का. हे लोक खूप निर्ढावलेले आहेत मॅडम. निर्दयी आहेत. मी काय करू काहीच कळना झाले. मी रात्रभर झोपले नाही माहितीये का. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही हे मुद्दाम केलं नाही सगळ्यांना माहितीये मॅडम. शिरके सगळ्यांना माहिती असलं तरी काय फरक पडणार. मी अशी बेजबाबदार वागलीच कशी तेच कळना झालंय मला. मॅडम होतात चुका माणसांच्या हातून कधी कधी. नजर चुकीने झालेलं आहे मॅडम. तसं नाही हो शिरके. चला की शिरके काय पूजा झाल्यावर. मॅडमशी बोलत होतो. नंतर बोला जेवून घ्या पहिला. चला बाप नमस्ते. चला चला चल तू पण चल. नाही येते मी वाढते ना. अर्जुन तुम्ही चला मी आलो.
चल. काय ग, काय झालं? काय नाही अग. आप्या खरं सांग काय झालंय? अहो बापू, तू पण रस्त्यावर येशील, माझा तळतळाट लागू तुला. बापू एक मिनिट, आले. अग काय होत आहे, भूक लागली का तुम्हाला? या की दादा, या मी जेवायला वाटते, या बसा. दीप्या दोन ताट की बाळा, या ताई बसा इथं. अहो खाली कुठे बसताय, इथं बसा की वर खुर्चीवर बसा. हा मी आले चा. दीप्या, दीप्या दोन ताट बाळ बाळ. काय झालंय? अहो बापू बघा की एवढ्या गुणातानं चालत होते ते, जेवण दिलं नसतं बरं वाटत. नक्की काय झालंय बापू? आता आपण यांना जेवण दिलं नसतं तर कोणी दिलं असतो? काय केलं असत त्यांनी? आप्या काय झालंय नक्की सांग मला. हा अप्पू माझ्यामुळे असे अनेक कुटुंब रस्त्यावर आले. काय म्हणजे? तू असं रडून कस चालेल बाळा? हा तिकडे बघ, विनायकरावांसाठी किती आनंदाचा दिवस आहे, ते तुला लक्ष्मी मानतायत. हा मग तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं तर त्यांना बरं वाटेल का? बापू पण मी काय करू? तू आधी रडणं थांबव. तुला म्हंटल होत ना पहिल्याच दिवशी मी, ही जबाबदारी म्हणजे दुधारी तलवार आहे. बापू पण मी आता हे सगळं घेऊन नाही ना जगू शकत. असं नको म्हणूस. अगे बघ बापूला खात्री आहे, तू तू या गरिबांची सोय झाल्याशिवाय शांत नाही बसणार. तू नक्की त्यांच्यासाठी काहीतरी करशील. बापू पण मला हेच कळत नाही असं झालं कसं. अहो मी नाही तेव्हा एकनेक शब्द वाचते ना, एवढी मी बेजबाबदार वागली कशी, लगेच सही कशी दिली मी? झालं ते झालं आप्या, बघ नक्की आठवून बघ तुझ्या नकळत कुणी साया घेतल्या का? कारण जाणून बुजून तर असं करणार नाहीस बाळा. मग असं कस झालं? तेच तर ना बापू, असं कधीच होत नाही. मला हेच लक्षात येत नाही मी ही सही केली कधी, म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये कोणी पाहायला आणली का, मी हे सगळं घरी केलं का, मला काहीच लक्षात येईन झालंय. हो काहीच कळ ना झालं मी असं कसं केलं. ठीक आहे बघ शांत हो आणि शोधून काढ हे कोणी केले, त्याला अशी शिक्षा देणार त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. अशा माणसांच्या डोळ्यात अश्रू आणलेत त्यानं. आजपर्यंत मला असं वाटत होतं की तुमच्यासारखा जोडीदार नाहीये. जेव्हा जेव्हा सुजय बरोबर भांडण झालीत ना तेव्हा तेव्हा मी तुमचं आणि तुमचंच उदाहरण दिलंय फक्त. भाऊजी ती पोरगी आज ज्या तत्वांवर उभी आहे, ज्या गोष्टींसाठी भांडते ना, तिचा नवराच आज असा खोटा नालायक निघाला. वहिनी पास नालायक, नालायक काय नालायक, मी नालायक काय केलंय मी, मी काय केलंय सांगा ना मला. मग पहिली केली आहे तिच्याबरोबर वाईट वागलोय, आजपर्यंत कायम तिच्या पाठीची उभा राहिलोय, एक नवरा म्हणून कधीच कमी पडलो नाही मी. माझी समजूत घालताय का स्वतःची? मला काय समजायचं ना ते समजावं. दिसतोय तो माणूस, कदम दिसतात का, हसतोय का नाही,
आज असतोय तो माणूस आज. आजपर्यंत राबलाय, आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या मातीमध्ये, त्याच्या बदल्यात काय मिळालं त्यांना? टोमणे 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 फक्त. आधी सरकारकडून, आता तुझ्याकडून. गाड्यासारखा राबवला इथं, गाड्यासारखा. हे बघा वहिनी, माझ्यासाठी माझं जग आप्पी आणि कदम एवढंच आहे. मला एक सांगा ना, जर बापूंना असं राबवलं असतं, बापूंबाबत असं झालं असतं, आप्पीने ऐकून घेतलं असतं? घेतलंच असतं भाऊजी. तुम्हाला आठवतंय, बापू आपल्या घरामध्ये ड्रायव्हरचं काम करत होते तेव्हा त्यांचा किती अपमान झाला हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. केलं ना तिने सहन? ठीक आहे ठीक आहे, केलं असेल. आप्पीनी सहन केला असेल की आहे महान. मी नाही महान, मी साधा माणूस आहे. मला नाही सहन होत माझ्या बापाला कुणी राबवलेलं आणि वर टोमडे मारलेलं. माझ्या बापाने काय मागितलं माझ्याकडे? जमीन मागितली. मी त्याला मिळवून दिली. कशी दिली मला फरक पडत नाही. जमीन दिली, बाप खुश आहे, विषय संपला. असं म्हणताय भाऊजी तुम्ही? मग एक काम करा, जाऊन बाबांना सांगाच तुम्ही ही जमीन तुम्ही कशी मिळवली आहे ते. तुम्ही म्हणता ना माझं जग फक्त आप्पी आणि बाबा एवढंच आहे, मग त्या दोघांना पण काय खरं ना ते कळू देत. ते कळाल्यावर येतील का बाबा इथं, या शेतात येतील ते परत? आता जेवढे खुश आहेत तेवढे असतील खुश? भाऊजी तुम्हाला काय समजूत घालायचे ना, स्वतःची ती घाला. पण तुम्ही मग असे म्हणालात ना की तुम्ही या गाळात रुतत चाललाय, ते खरे भाऊजी. आणि यातून बाहेर पडायचा एक आणि एकच मार्ग आहे. तुम्ही आप्पीला जाऊन सगळं काय खरंय ना ते सांगा. भाऊजी नका काळजी करू, मी आप्पीला जाऊन काहीच सांगणार नाहीये, कारण माझ्यात तेवढी हिंमतच नाहीये. मी त्या पोरीचा असा चेहरा बघूच शकत नाही. तुम्ही म्हणता ना की तुमचं जग बाबा आणि आप्पी एवढंच आहे. तिने सुद्धा तिचं जग तुमच्या भोवती निर्माण केलंय. तिला दुसरं कोणीतरी काहीतरी येऊन सांगायच्या, तुम्ही खरं सांगा, नाहीतर तिचा प्रेमावरचा विश्वास उडेल. होणारा नवरा खोटा ना म्हणून भर मांडवात निघून गेलेली मुलगी येते. भाऊजी तिने फक्त तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या खरेपणावर विश्वास ठेवला होता. ते मग चाललंय की पिवताई? पिवताई ती म्हणे बघ, ज्याच्या डोक्यावर राजमुकुट असतो ना त्यालाच त्याचं ओझं माहिती असत. खरं माझ्या डोक्यावर काही राजमुकुट नाही, पण अख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी तर पडली ना अंगावर. आणि त्यातही असं सगळं काय ग, काय झालं? पिवताई ह्या ग त्या सिटी सेंटरची जागा गेली. मला अजून त्या माणसांचा दंग ऐकू येतो. कधी कधी असं सुन्न व्हायला होतं ग. आप्पे मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पिवताई माझ्या एका सहीवर एवढ्या लोकांचं आयुष्य अवलंबून आहे याची कल्पना होती की मला? पण आता हे सगळं झाल्यानंतर लक्षात आलं बघ, माझ्या एका सहीवर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकत. तू असं स्वतःला पोचू नकोस बर का? मला अर्जुन असं समजवत होत. हा अगं, ह्यात काय तुझ्या एकट्याची चूक थोडीच आहे ना? अग ह्या सगळ्यात माझीच चूक आहे ना, सही तर मीच केली ना. अग तसं नाही आप्पे, मी असं म्हणत होते की अग ते मला वाटलं तिथं उंदीर आहे का काय, मी बघायला गेलो ते शोकेसच नाही का ते पडलं खाली. अर्जुन असं कसं, उंदीर कसं असेल तिथं? अगं वाटलं मला असेल. तू आमचं बोलणं ऐकत होतस ना? आपे अगं सिटी सेंटरच्या जागेबद्दल आणि सहीबद्दल ऐकलं मी तुझ्या तोंडून, म्हणून थांबलो आणि ऐकत होत. तुझ्या मनातून अजून नाही गेला का विषय तो? अजून एवढं सहजासहजी कसं जाईल रे, थोडा वेळ लागेल ना. चहा करते का मला जरा, मला निघायचं. अप्पे तुझा आवर तुझं, तुला ऑफिसला जायचंय ना, मी टाकते चहा. अर्जुन भाऊजी पण बायकोच्या साथचा चहा प्यायचा असेल तर तसं सांगा, म्हणजे तिलाच सांगते करायला. हो चालेल की बहिणी. मी करू का? नाही नाही करतील बहिणी, तू आवर. बर भाऊजी मला माहिती तुम्ही आमच्याच गप्पा ऐकत होतात. हा वहिनी मला वाटलं तुम्ही तिला. अजिबात काळजी करू नका, मी तिला काहीच सांगणार नाहीये. मी तुम्हाला म्हटलं ना माझ्यात तेवढी हिंमतच नाहीये. पण हा तिला दुसरीकडून कळायच्या आधी तुम्ही तिला सांगा म्हणजे बरं होईल. बोला, हे कुठून आलं तुझ्या डोक्यात पाटी बिटी लावायची? अहो तुमच्या नावावर जमीन व्हावी हे तुमचं स्वप्न होतं ना, मग ते आता स्वप्न पूर्ण झालं की हे खुळेस का काय? अगं माझं कशा पैसे स्वप्न होत,
अगं माझा विरोध होता का नाही, ते फक्त या जमिनीत बिल्डिंग बांधायला, मला इथं फक्त शेतीच राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं कधीच नाही वाटलं की सरकारांकडून आपण आपल्या जमिनीची वाटणी करून घ्यावी? मला फक्त या जमिनीत राबायचंय, मला कधीच मालक नाही व्हायचं काय. अहो बाबा, पण प्रत्येक माणसाला गरज वाटतेच की आज आपल्याकडे एवढी जमीन आहे, उद्या तेवढी पाहिजे, मग परवा अजून काही. माणसाचं चुकतं कुठं तुला सांगू का? माणसाला नाही लय हवं असत, एक मिळालं की दुसरं पाहिजे, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे, त्याच्या माग पळत राहतो माणूस. माणसानं आहे त्याच्यात समाधानी राहावं. आता या जमिनीच काय, अर्ज्यानं पुढाकार घेतला, सुजाला वाटलं केली त्याने नावावर, जमीन कुणाच्या का नावावर असणार, मी आपलं काम करत राहिलो असतो. खरंय बाबा. एवढी किटली धुवून घेतो मग जाऊ आपण. हा झालं तरी आपल्यावरच येतेस तू. अर्जुन. हा ग, आपला चिंचुके आहे ना, त्याच माझं बोलणं चाललं होतं फिटनेस बद्दल. चिंचुकेला म्हणलं मी फिट एकदम, म्हणून एवढ्या घाई घाई चालू असतो. हो, मी त्याला म्हटलं 10 मिनिटात घरी पोहोचतो का नाही बघ. खरंच हेच कारण आहे ना का अजून दुसरं काय? का घरात काही येड वाकड घडलं असं कुणी सांगितलं तुला म्हणून आला? हा, येताना तसंच वाटलं, घराला आग लागल्यासारखंच पळत आला होता. नाही नाही असं काय नाही, खरंच सांगतोय मी, पैसे लागली होती चिंचुके बरोबर. पण भाऊजी, अहो हे सगळे आरूचे खेळ आहेत, शर्यत भिर्यत. अर्जुन, आता बाबा होणार आहेस तू, ते पोरांचे खेळ काय खेळतोयस? अरे दादा असच, अधून मधून बघितलं पाहिजे ना आपण किती फिट आहे का नाही. अच्छा, पण आर्ज्या मला काय पटणार बघ, नाही जरा या ओढ्यात काहीतरी डोक्यात चाललंय बर का तुझ्या, नाही का? हे बघ, सगळे जण आहेत म्हणून हे कारण सांगतोय तू, पण अर्ज्या तुझ्या मनात काय असेल तर बोल बिंदास. नाही नाही भाऊजी, मला 100% विश्वास आहे त्यानं खरंच असं केलं असेल. हा घेतलीस लगे बाजू. वहिनी, तुम्हीच बोलून बघा, तुम्हाला साया करण्यात ना फुर्सत मिळाली तर. जेवण झाली सगळ्यांची? जेवलं काय सगळी? कुठं, आपण अजून थांबले तुमच्यासाठी. नाहीतर काय, आणि तू शर्यत शर्यत करत बसलास, जा आवरून घे, भूक लागली का नाही तुला? हा भूक लागली असेल, एवढा पळत आला म्हटल्यावर. सुजा, तुला आज माझी लईच काळजी वाटते रे. हा घे वाढायला, मी आलो चावरून. मॅडम. हा शिर्के, पुढचं आहे ना ह्या सह्या थोड्याशा. शिर्के, सरकारांचा म्हणजे हंबीरराव कदमांचा तपास कुठवर आला? सर्व पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिलेली आहे आणि सर्व हॉस्पिटलला आपण कळवलेलं आहे. काळजी करू नका मॅडम, फक्त प्रोटोकॉल म्हणून आपण कळवले, सगळे ठीक होईल. शिर्के, लवकरात लवकर ती काहीतरी माहिती लागली पाहिजे. हे बघा, घरची परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली. होईल मॅडम, सगळं ठीक होईल, काळजी करू नका. तुम्ही काय म्हणत होतात? मॅडम, या फाईल वरती थोड्या सह्या पाहिजे होत्या. द्या. तुम्ही सगळं चेक केलं ना? हो मॅडम. लय बघितलं तू असारखी लोक, सगळी एका माळीची मणी, जे ते येड पांघरून पेडगावला जात आहे. अगं सही करून आमचं आमच्या पोराबांचं आयुष्य बर्बाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस. मॅडम, यासाठी झाली होते कलेक्टर, हा आमच्या संसाराची राखरांगोळी करायला.
काय झालं मॅडम? शिर्के तुम्ही थांबा बाहेर, मी सही करून देते. आमची घर पाडले दिली ना तुम्हाला, कधी कधी सुख लागणार नाही त्या बायांचा तुम्हाला. एकलकर तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला, तू पण रस्त्यावर येशील. माझा तंत्राट लागून तुला. मॅडम पोरबाळ रस्त्यावर आली, ती काय करू सांगा की. तुम्ही म्हणला होता कलेक्टर झाला लोकांसाठी काम करेल, हीच का तुमच्या लोकांसाठीची काम? आता काय करायचं आम्ही सांगा ना, आता काय करायचं?